माननीय प्रवीण दरेकर जी और हमने भाऊ आज नेमका तुम्ही भेटून काय काय प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल सांगा। माननीय प्रवीण दरेकर जी व मी स्वतः आम्ही विधानसभेचे माननीय उपाध्यक्ष श्री नरहरी झिरोळ साहेबांची व विधान भवनाचे सचिव श्री राजेंद्र भागवत जी यांची भेट घेऊन उद्याच्या आसन व्यवस्थेच्या संदर्भात सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात आणि विशेष करून सन्माननीय काही आमदार जे आजारी आहेत त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये चर्चा केली, संवाद केला। उद्याच्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या संदर्भामध्ये या ठिकाणची सुरक्षा ही अतिशय उत्तम असावी, पूर्ण असावी यासाठी त्यांच्याशी चर्चा केली। सन्माननीय उपाध्यक्ष महोदयांनी व विधान भवनाचे सचिव श्री राजेंद्र भागवत यांनी आम्ही मांडलेल्या सूचना व त्या संदर्भामध्ये कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। वर्तमानपत्राच्या माध्यमातून चॅनल्सच्या माध्यमातून काही लोक ज्या पद्धतीच्या धमक्या देत आहेत, गुंडगिरीची भाषा करत आहेत, अशांतता निर्माण करण्याचं भाष्य करत आहेत, या सर्व गोष्टींकडे गंभीरतेने लक्ष द्यावं व प्रत्येकाला सद्विवेक बुद्धीने मुक्त वातावरणामध्ये आपला लोकशाहीचा अधिकार या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये बजावता यावा, कोणत्याही दानव प्रवृत्तीने या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये कोणत्याही पद्धतीचा हमला करण्याचा प्रयत्न करू नये, ही गंभीरता ही आम्ही विधानमंडळाच्या सचिवांच्या व माननीय उपाध्यक्ष महोदयांच्या लक्षात आली। आसन व्यवस्था बदलली जावी का? कारण का जर आसन व्यवस्था तशीच ठेवली तर कदाचित काय विपरीत घडू शकते असं वाटतं। आसन व्यवस्था भारतीय जनता पार्टीची जी आहे ती तर आज जी आहे तीच आहे। इतर आसन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये संदर्भीय आमदार स्वतः मागणी करतील। भाऊ ज्या प्रकारे पाहतो आपण की शिवसेनेच्या काही नेत्यांनी जी आहे ती शिवसेने बंडखोर नेत्यांना म्हटलं आहे आमदारांना की मुंबईत येऊन दाखवा, भाजप सुरक्षा पुरवणार की त्यांना? भारतीय जनता पार्टीची ही जबाबदारी नाही, ही संविधानातून राज्य सरकार, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व विधान भवन सचिव यांची ही जबाबदारी आहे। भाजपला सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी नाही। भाजपला या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, हा महाराष्ट्र आहे, इथं आतंकी दानवी गुंड प्रवृत्तीने कितीही प्रयत्न केला गुंडागर्दी करण्याचा, तरी महाराष्ट्राची जनता व या ठिकाणी संविधानाने अधिकार दिलेले पोलीस विभागाचे अधिकारी सद्विवेक बुद्धीने कृती करतील। राज्यपाल जे आहेत ते भाजपच्या म्हणण्यावरून काम करतात, एवढा तातडीने सगळे जातात आणि एका दिवसाची वेळ देतात आणि अधिवेशन बोलवलं जातात भाजपच्या एजेंडावर काम करतात, हे सुपीक डोक्यातून नापीक कल्पना आहे। महामहिम राज्यपाल महोदय असो की आपण स्वतः असो, टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून तुम्हीच दाखवत आहात। माननीय एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते यांनी मवियामध्ये असणाऱ्या फुटीच्या संदर्भात भाष्य केलं आहे, मग अल्पमतात सरकार हे लोकशाहीवर जबरदस्ती का करतायत? जेव्हा तुमचे आमदार तुम्हाला टिकवता आले नाही तर राज्यपाल महोदयांवर टीका करायची, भाजपवर टीका करायची, काय KG1 चे विद्यार्थी आहेत का? तुम्ही म्हणजे दगडाचे की तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि बाकी 40-41 आमदार म्हणजे हे हाड रक्त मांसाचे आहे की त्यांच्यावर परिणाम होतो? ही गंमतबाजी थांबली पाहिजे आणि अशा सुपीक डोक्यातल्या नापीक कल्पनेला जनता कुठेही भीक घालत नाही। सुधीर जी, आपकी आज मुलाकात हुई है नरहरी झिरवाल जी से, क्या कुछ बातचीत हुई है सुरक्षा को लेकर और जिस तरह से धमकियां आ रही हैं खासतौर पे विधायकों को, उनकी सुरक्षा को लेकर क्या कुछ बातचीत रखी आपके साथ? आदरणीय प्रवीण दरेकर जी के साथ हमने विधान भवन के सचिव श्री राजेंद्र भागवत जी और हमारे उपाध्यक्ष महाराज श्री नरहरी झिरवाल जी से भेंट की। कल जो व्यवस्थाएं हैं उसके बारे में हमने चर्चा की। कुछ विधायक ऐसे हैं जो बीमार है, आरोग्य की व्यवस्था करने के लिए हमने कहा, सुरक्षा की व्यवस्था के बारे में हमने कहा। यहाँ पर कोई यहाँ धमकी देने वाले जो पार्टियाँ हैं जिन्होंने धमकी दी है उस बारे में गंभीरता लेकर सुरक्षा की व्यवस्था के बारे में हमने कहा है और माननीय उपाध्यक्ष जी ने और विधान भवन के सचिव महोदय श्री भागवत जी ने
सारी सुरक्षा बहुत अच्छे तरह से की जाएगी, ये प्रवीण दरेकर जी और हमको विश्वास दिया है। और बाकी भी व्यवस्थाओं में इस जनतंत्र के मंदिर में कोई भी दुष्ट बुद्धि से इस जनतंत्र की तरफ गगत नज़र से नहीं देख पाएगा, कोई भी हमगावर जनतंत्र पे हमगा नहीं कर पाएगा, लोकशाही की पवित्रता कायम रहेगी, ये विश्वास उन्होंने हमारे सामने व्यक्त किया। सिटिंग अरेंजमेंट को लेकर सवाल है, क्योंकि जिस तरह की धमकियां दी गई है तो कल सीट में बैठेंगे तो कुछ दिक्कत हो सकती है, उसको लेकर बातचीत हुई क्या? नहीं, ये बातचीत हमारा कोई अधिकार नहीं, भारतीय जनता पार्टी की व्यवस्था के बारे में हमने बात की है। जो शिवसेना के नेता है एकनाथ शिंदे जी, और वो स्थगिति के बारे में वही निर्णय करेंगे कि शिवसेना में कौन कहाँ बैठेगा। अल्पमतातला सरकार दिसता है तर त्यामुळे आपसे भी जानना चाहूंगा सर, किस तरह की बातें हैं कि बीजेपी सीआरपीएफ की सुरक्षा में इन विधायकों को विधानभवन तक लाने की तैयारी कर रही है, इसको लेकर थोड़ा सा? भैया ये बीजेपी का कोई काम नहीं, सीआरपीएफ ये गवर्नमेंट ऑफ इंडिया के अंडर में काम करती है, ये बीजेपी के अंतर्गत काम नहीं करती। और सुप्रीम कोर्ट ने बड़े स्पष्ट शब्दों में कहा है कि ये जिम्मेदारी राज्य और केंद्र सरकार करे, पुलिस महासंचालक हो या गृह विभाग के केंद्र के राज्य के अधिकारी हो, इन पे सुप्रीम कोर्ट ने जिम्मेदारी दी है। अगर ये जिम्मेदारी का पालन वो नहीं कर पाए तो सुप्रीम कोर्ट फिर उनपे निश्चित रूप से कंटेम्प्ट ऑफ कोर्ट भी करेगी और गंभीरता से इसकी दखल भी। राज्यपाल के एक्शन पर इस वक्त आरोप लग रहे हैं कि राज्यपाल ने जो एक्शन लिया हर कुछ जल्दबाजी में किया, अचानक लेटर पहुंचता है और तुरंत राज्यपाल 48 घंटे के अंदर जो है सत्र बुला लेते हैं। देखो आपके पास बहुमत है तो एक घंटे में भी आप बहुमत दिखा सकते हो, अगर आपके पास दो हाथ है तो दो हाथ दिखाने के लिए आपको क्या 30 दिन की मुदत लगेगी? हाथ है तो 5 मिनट में हाथ दिखा सकते हो भाई, इसमें क्या नया है? आप तो कोई शोगे के ठाकुर नहीं हो कि आपके दो हाथ चाक में रुके हैं, तो बहुमत दिखाना है तो दिखाइए ना भाई। सुधीर भाव, राफेल से भी ज्यादा स्पीड से राज्यपाल आपके दबाव में काम करें, बीजेपी के दबाव में काम करें, ऐसा आरोप लगाया है? देखो ऐसा आरोप तो वो लोग कहेंगे जो हार गए हैं, बाजीगर लोग ऐसी फालतू बातें नहीं करेंगे, ये वो लोग हैं जो हार गए हैं और बेमतलब अपनी शूरता वीरता का प्रमाण पत्र देने की एक नापाक कोशिश कर रहे हैं। पुरेसा वेळ जे आहे राज्यपालांको देण्यात आलेला आहे असं एकाने बोलले जाते, त्याबद्दल काय म्हणाल? शेवटी महामहिम राज्यपाल महोदयांची संविधानाच्या माध्यमातून ही जबाबदारी आहे, संविधानाने सांगितलं आहे की अस्थिर सरकार नको। शेवटी कोणी मुख्यमंत्री व्हावा यासाठी लोकशाही आहे का? एखाद्या व्यक्तीने खुर्च्या तोडाव्या मुख्यमंत्री पदावर बसून यासाठी लोकशाही नाही आहे, ही लोकशाही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अंधार दूर व्हावा, त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण व्हावा, अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या गरजा पूर्ण व्हाव्या, एका माणसाने मुख्यमंत्री व्हावं आणि 12.5 कोटी जनतेने दुःख सहन करावं यासाठी लोकशाही आहे का? हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली ती एखाद्या व्यक्तीने मुकुट गागावा आणि मिरवावं मुख्यमंत्री म्हणून, अल्पमतात असतानाही जबरदस्ती करावी, खुर्ची तुटेपर्यंत खुर्ची सोडू नये यासाठी आहे का? आणि म्हणून हा प्रश्नच उपस्थित होत नाही। भारतीय जनता पार्टीनी वेट अँड वॉचची भूमिका आहे, जशी प्रश्नपत्रिका येईल तशी उत्तरपत्रिका सोडवू। आज आमची प्रश्नपत्रिका ही आमच्या बहुमताची नाही आहे, आजची प्रश्नपत्रिका ही त्यांचा विश्वासदर्शक प्रस्ताव की त्यांनी बहुमत की अल्पमत यामध्ये ते कुठं आहेत हे पाहायचं आहे। भाजपचा काय विषय आहे? जेव्हा भाजपचा जो विषय येईल तो 2019 24 ऑक्टोबर 2019 आम्ही 161 विधानसभा निवडून आल्यात, 2,30,58,525 मतं जनतेनी मतरूपी आशीर्वाद देऊन विजयी भव हा आशीर्वाद दिला, झटका फटका काँग्रेस राष्ट्रवादी दिला, पण आमच्या मित्राच्या मनात 4 वाजता बरोबर एक इच्छा जागी झाली की ह्योच खुर्ची पाहिजे, आणि खुर्चीच्या पोटी गद्दारी केली, जनादेशाचा अवमान केला, बेमानी केली, आता व्याजा सकट फेडत आहे। देखो तब की तब बात है, अभी तो कुछ बात नहीं है, जैसी प्रश्न पत्रिका वैसी उत्तर पत्रिका हमारे पास। अभी कल के विश्वास दर्शक के बारे में हम वेट एंड वॉच की भूमिका में है, उसकी तैयारी कर रहे हैं। 2.5 साल में सरकार ने जनता के साथ जो बेईमानी की, जनता पे जो अन्याय किया, ये महाराष्ट्र में जनहित के निर्णय के बजाय बेवड़ों के लिए निर्णय किए, दारू सस्ती की, मोहे की दारू को प्रमोशन देके देशी से विदेशी बनाया, तो ऐसे सरकार को डिमोशन करना, जनता की आवाज़ बुलंद करना, ये हमारी जिम्मेदारी है।
शक्ति परीक्षण को लगातार लंबा खींचने की कोशिश मौजूदा सरकार कर रही है, आपको लग रहा है कुलदीप सिंह चिपके हुए हैं, छोड़ नहीं रहे? ये तो क्या आप ही बता रहे, ये हमने बताने की क्या आवश्यकता है? 21 तारीख से टीवी चैनल पे आप बार बार कह रहे हो कि सरकार ने बहुमत गवा दिया है, वो गुवाहाटी से चिल्ला चिल्ला के शिवसेना के नेता कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी का साथ छोड़ दो, मगर इन्हें जनता का साथ छोड़ना पसंद है, अपने विधानसभा सदस्यों का साथ छोड़ना पसंद है, मगर इन्होंने कहा है हमने जीवन ये शरद पवार जी के चरणों में समर्पित किया है, अब जो निर्णय वो करेंगे वही सर्वोपरि है, तो इसको हम क्या कर सकते भाई? सरकार अल्पमत असल्याचा दावा केला जातोय, मात्र आज सायंकाळी 5 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय वाटतं निर्णय त्यामध्ये? ऍक्च्युअली ही दुष्ट राजकीय नीती आहे, जेव्हा तुम्ही गमावग आहे ते कधी कधी एखाद्या घरामधला एखादा भाडेकरी जाता जाता बटना घेऊन जातो, त्या ठिकाणच्या नगाच्या तोट्या घेऊन जातो, आणि उत्तर प्रदेशमध्ये एका नेत्याचं नाव येते तोटी चोर, कारण तो तोटी सुद्धा घेऊन गेला होता, आता त्याचाच हे पासपोर्ट कापी दिसत आहे। हिंदी में सगळ्या याच्यामध्ये औरंगाबादचं नामांतर होणार आहे संभाजीनगर करण्याच्या प्रयत्नामध्ये सरकार पाहायला मिळते, काँग्रेस का भूमिका विचारा त्यांची काय भूमिका आहे, कारण या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये एकमत नाही असं मी ऐकलं, कारण अपघात चॅनल मधून पहिल्यांदा ते औरंगाबादचं नाव संभाजीनगर करू असं म्हणाले, आणि मी आज ते ऐकलं त्यांचं भाषा आता म्हणतायत एअरपोर्टवर, तर म्हणून मला असं वाटतं की त्यांचं काम आहे की संभाजीनगर नाही केलं तरी आम्ही मनात मानतो ना, त्याच्यामुळे ते मनाचे मांडे खाणारे हे मुख्यमंत्री हे आपल्याला स्वतःला कधीच अशा पद्धतीने प्रस्ताव मंजूर करतील का यावर प्रश्नचिन्ह आहे, वाट पाहू। कैबिनेट बैठक को लेकर क्या कहना चाहेंगे? आज जो है कैबिनेट बैठक कर रहे हैं, अल्पमत के सरकार की ये कैबिनेट बैठक ये गलत है, मुझे लगता है कि ये सबसे बड़ा राजनीतिक पाप है। छत्रपतींचा विचार म्हणजे 24